हाय फ्रेंड्स, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ज्ञानदीप एक्झाम स्टडी पॉईंट या एज्युकेशनल चॅनलवरती. आज आपण विषयनिहाय टॉपिक सराव टेस्ट घेत आहोत, ज्यामध्ये की सामान्य विज्ञान ची टेस्ट घेणार आहोत. यामध्ये बघा, परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा समावेश आहे आणि ही जी प्रश्न आपण आज घेतलेली आहेत ही तुम्हाला पोलीस भरतीमध्ये आगामी काळात होणाऱ्या ज्या भरत्या आहेत, तलाठी भरती आहे, मनपा भरती, सर्वच जिल्ह्यांमध्ये सुटलेल्या आहेत. मनपा भरती पिंपरी चिंचवडची जी होणार आहे ती, तर सर्वांसाठी हा एक सामान्य विज्ञान टॉपिक हा जनरली विचारला जातो, त्यासाठी आपण ही सराव क्विक टेस्ट घेत आहोत. याबरोबर तुमचा स्कोरही नक्की अपडेट करा. चला त्या ठिकाणी पहिला प्रश्न बघूयात. हवेचा दाब मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? आणि पर्याय बघा, लॅक्टोमीटर, बॅरोमीटर, नॅनोमीटर आणि पिकोमीटर. तर हवेचा दाब मोजण्यासाठी आपण येथे बॅरोमीटर पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर होय. नेक्स्ट बघूयात, गंडमाळ म्हणजेच डॅश डॅश या ग्रंथींना आलेली सूज होय. तर बघा, आपण याला गायटर सुद्धा म्हणतो. तर कोणत्या ग्रंथींना सूज येते यामध्ये? बघा, थायरॉइड, अँड्रोनल, विषाणू आणि थायमस. तर ज्यावेळेस सूज येते तर ही थायरॉइडचे ज्या ग्रंथी असतात आपल्या घशामध्ये, त्या ठिकाणी आपल्याला या ग्रंथींना सूज येते, थायरॉइड या ग्रंथी. नेक्स्ट बघूयात, मनुष्याचे शास्त्रीय नाव काय? हा जो प्रश्न आहे हा रिपीटेड आहे भरपूर वेळेस. मनुष्याचं शास्त्रीय नाव बघा, होमोपेटियस, ह्युमनस, ह्युमन सेपियन्स आणि होमो सेपियन्स. तर मनुष्याचे शास्त्रीय नाव आहे पर्याय क्रमांक 4 होमोसेपियन. हे मनुष्याला शास्त्रीय नाव देण्यात आलेलं आहे. 4 नंबरचा प्रश्न बघूयात, संगणकाची स्मरणशक्ती कशामध्ये मोजतात? आणि पर्याय बघा, क्यूबिक, नॉट, बाईट्स, हॅट्स. तर इथे संगणकाची जी काही इथे मेमरी आहे ही मेमरी मोजली जाते बाईट्समध्ये, जे की पर्याय क्रमांक 3 आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बघा, जेव्हा बंदुकीतनं गोळी सुटते, बाहेर निघते, त्यावेळेस कोणती क्रिया होते? आणि याचे पर्याय बघा, बंदूक सर्व दिशांनी गतिमान होते, बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते, बंदूक गतिमान होत नाही आणि बंदूक कोणत्याच दिशेने गतिमान होत नाही. तर ज्यावेळेस बंदुकीतनं गोळी पुढे सुटते त्यावेळेस बंदूक ही विरुद्ध दिशेने काय होते? गतिमान होते. म्हणजे पाठीमागे ही बंदुकीचा काय जात असतो? या ठिकाणी दिशेने गतिमान होते ती. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. हाही रिपीटेड क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघूयात. बघा, या ठिकाणी गायटर हा विकार कोणत्या, सॉरी इथे शहराच्या नाही पाहिजे, चुकून झालेला आहे, तर शरीराच्या किंवा क्षारांच्या अभावामुळे होतो. इथे इथे क्षारांच्या पाहिजे, एवढी मिस्टेक कन्सिडर करा. कोणते क्षार आहेत की ज्यामुळे हा रोग होतो? तर बघा, आयोडीन, लोह, फॉस्फरस आणि कॅल्शियम. तर आपण आत्ताच बघितलं होतं की गंडमाळ किंवा आपण त्याला म्हटलं होतं गायटर, तर ह्या कोणत्या क्षारांच्या ग्रंथींमुळे होतं? आयोडीनच्या अभावामुळे हा रोग होतो. नेक्स्ट बघूयात, सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती? आणि याचे पर्याय बघा, ओली माती, स्टील, प्लास्टिक आणि रबर. तर लवचिक विचारलेलं आहे, तर सर्वात लवचिक काय आहे? रबर, जे की पर्याय क्रमांक 4 आहे. नेक्स्ट बघूयात, विटॅमिन B6 अभावामुळे कोणती व्याधी होते? बघा, विटॅमिन B6 म्हटलेलं आहे, ॲनिमिया, रिक्टेस, कर्वी आणि चौथा याचा पर्याय आहे बघा, बेरीबेरी. तर विटॅमिन 6 होणारा अभाव व्याधी जी आहे ते ती बेरीबेरी हा रोग होतो आणि हाही आजार भरपूर वेळेस परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूयात, माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती? तर बघा, 37 डिग्री सेल्सिअस, 39 डिग्री सेल्सिअस, 32 डिग्री सेल्सिअस आणि 36 डिग्री सेल्सिअस. सर्वसामान्य तापमान विचारलेलं आहे, तर हे जे तापमान आहे हे 37 डिग्री सेल्सिअस इतके असते. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट बघूयात, मनुष्याच्या शरीरात किती हाडे असतात? इथे हाडे विचारलेली आहेत आणि याचे पर्याय बघा, 206, 201, 211 आणि 196. तर मनुष्याच्या शरीरात किती हाडे असतात? 206. पर्याय क्रमांक 1 हे होय.
तर बघा फ्रेंड्स, तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत. ही सर्व रिपीटेड क्वेश्चन्सची इथे प्रश्न घेतलेली आहे मी. याबरोबर तुमचा सरावही होतो आहे आणि तुमच्या आगामी काळात जे काही आता भरत्यासाठी तुम्ही तयारी करताय त्यासाठी नक्कीच तुम्हाला हे उपयोगाची ठरणार आहे सिरीज. आपण प्रत्येक विषयांचा या ठिकाणी अभ्यास करून घेतो. तुम्ही चॅनलचे होमपेज ला नक्की व्हिजिट करा आणि तुमचा पूर्ण अभ्यास इथे ऑनलाईनचा इथे नक्की पूर्ण करा. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रकाश वर्ष हे कशाचे मोजमाप आहे किंवा ते अंतर कशामध्ये मोजलं जातं? तर हे बघा, प्रकाश, वेळ, अंतर आणि आवाज. तर प्रकाश वर्ष हे कशासाठी मोजलं जातं? तर हे अंतर मोजण्यासाठी वापरले जाते. नेक्स्ट बघूया, प्रथिने सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या अन्नपदार्थात आहे? आणि पर्याय बघा, प्रथिने कशात असतात सर्वात जास्त? डाळी, शेंगदाणा, सोयाबीन आणि अंडे. तर डाळीमध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात. बघूयात पुढचा प्रश्न. हा जो प्रश्न आहे हा रिपीटेड आहे भरपूर परीक्षेत. मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो? आणि हे जे पर्याय बघा, बी, डी, सी आणि ई. तर मुडदूस हा विटॅमिन डी या जीवनसत्वाच्या अभावी होतो. हा नक्की नोट डाऊनमध्ये असू द्या तुमच्याकडे. नेक्स्ट बघूया, कोणत्या रक्तगटाची व्यक्ती सर्व व्यक्तींकडनं रक्त स्वीकारू शकते? स्वीकारू शकते म्हटलेलं आहे या ठिकाणी. आणि याचे पर्याय बघा, ए रक्तगट, बी रक्तगट, ओ रक्तगट आणि ए बी रक्तगट. तर हाही रिपीटेड क्वेश्चन आहे. याचं उत्तर तुम्हाला जवळजवळ सर्वांना माहिती असेल. काय आहे? ए बी रक्तगट हा सर्वांकडनं रक्त स्वीकारू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात 15वा. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? बघा, माकड हाड, प्रगट हाड, मांडीचे हाड आणि अन्ननलिका. तर सर्वात लांब हाड हे मांडीचे हाड असते, जे की पर्याय क्रमांक कितीमध्ये आहे? 3 मध्ये आहे. पुढचा क्वेश्चन बघूया, खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे? विद्युत वाहक म्हटलेला आहे बघा या ठिकाणी. रबर, काच, ग्रॅफाइट आणि चिनी माती. तर विद्युत कशामधनं इथे वाहू शकते? तर ग्रॅफाइटमधनं वाहू शकते. पर्याय क्रमांक 3. बघा तर फ्रेंड्स, तुमच्या एक लक्षात आलं असेल, कोणत्याही परीक्षेची तयारी करायची असली तर अगोदर आपल्याला आपला परीक्षेचा अभ्यास हा केला पाहिजे. एक 5 ते 6 महिने तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलीच पाहिजे. चला, भरतीसाठी जर तयारी करत असाल तर नक्कीच परिपूर्ण अभ्यासासाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलवरती तयारी करा. चला पुढचा प्रश्न बघा, ग्रीन हाऊस आस परिणाम करणारा किंवा कारणीभूत ठरणारा वायू कोणता? जे ग्रीन हाऊसमधनं जो वायू बाहेर पडतो तर त्यासाठी कोणता इथे वायू उपयोगी आहे? हाही रिपीटेड आहे आणि हा IMP मध्ये नक्की टाका. तर पर्याय बघा, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन. तर ग्रीन हाऊसमध्ये कार्बन डायऑक्साईड हा महत्त्वाचा किंवा परिणामास कारणीभूत ठरणारा वायू आहे. त्याच्यानंतर 18वा प्रश्न बघूया. बघा, हाही IMP मध्ये नोट करून ठेवा. पेसमेकर हे डॅश डॅश विकार असलेल्या रुग्णांना वापरले जाते. हृदयाचा, यकृताचा, मेंदूचा आणि मूत्रपिंडांचा. तर पेसमेकर हे हृदयांच्या विकार ज्या व्यक्तींना आहे अशा व्यक्तींसाठी हे वापरले जाणारे विकार आहेत. त्यानंतर पुढचा एक प्रश्न बघूयात, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे? हाही प्रश्न थोडा जंबलिंग करतो मुलांचा. बघा, सोडियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट. तर स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ कोणते आहे? सोडियम क्लोराईड. नक्की लक्षात ठेवा आणि जर तुमच्याकडे हा नोंद नसेल तर नक्की हा नोट डाऊन करून ठेवा प्रश्न. नेक्स्ट बघूयात, बघा, खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? बघूयात आपण या ठिकाणी. हलका म्हटलेला आहे, हाही रिपीटेड क्वेश्चन आहे. आणि बघा, हेलियम, नियॉन, नायट्रोजन आणि आर्गॉन. तर सर्वात हलका वायू कोणता आहे? हेलियम. पर्याय क्रमांक 1 हे होय. तर बघा फ्रेंड्स, तुम्हाला जर अजून अभ्यासासाठी प्रश्नपत्रिका हव्या असतील तर तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका आहेत. पुणे मनपा आत्ते जी लेटेस्ट झाली होती त्यामध्ये ही सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर ना तुम्हाला या ठिकाणी MPSC लेवलच्याही क्वेश्चन पेपर्स आपल्या चॅनलवरती आहेत. नक्की चॅनलला व्हिजिट द्या
आणि तुमचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा अभ्यास हा कन्फर्म करा. चला तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि थँक्यू, थँक्यू फॉर वॉचिंग माय ऑल व्हिडिओज अँड सबस्क्राईब टू मी चॅनल, अँड विश यू ऑल द बेस्ट युअर नेक्स्ट फ्युचर अँड ड्रीम पोस्ट. थँक्यू.